इंडिया कुकिंग क्लासेस मध्ये तुमचं स्वागत आहे. मी रोहिणी. आज मी तुमच्यासाठी अगदी झटपट तयार होणारा आणि खूप यम्मी आणि टेस्टी अशी गाजर हलव्याची रेसिपी घेऊन आले आहे. चला तर मग हा गाजर हलवा कसा बनवायचा ते पाहूयात. गाजर हलव्यासाठी इथे मी 2 कप गाजर किसून घेतलंय. गाजर स्वच्छ धुवून त्याची सालं काढून त्याला बारीक किसणीवर किसून घेतलंय आणि ते इथे मोजून घेतलंय मी 2 कप. 2 कप गाजराच्या किससाठी इथे मी 1/2 वाटी साखर घेतली आहे. तुम्हाला जर गोड कमी पाहिजे असेल तर तुम्ही साखर 1/2 वाटी घेऊ शकता. 1 कप दूध, 1 टेबलस्पून मिल्क पावडर, 2 टेबलस्पून काजू, 1 TSP वेलची पावडर आणि इथे मी 1 अख्खी वेलची घेतलेली आहे. 2 चमचे साजूक तूप. इथे गॅसवर मी कुकर गरम करायला ठेवलाय. गॅसची फ्लेम मी लो ठेवली आहे. यात मी आता किसून घेतलेलं जे गाजर आहे 2 कप हे परतून घेणार आहे. कुकरमध्ये मी काहीही तूप किंवा काही ऍड केलेलं नाहीये. डायरेक्ट जो हा किस आहे तो मी आता 2 मिनिटं परतून घेते. गाजरचा किस कुकरमध्ये काढून घेतल्यावर यात मी आता जी 1/2 वेलची घेतली होती तीही मी या जो गाजराचा किस आहे त्याबरोबर परतून घेणार आहे. जी वेलची पूड आहे ती आपल्याला शेवटी ऍड करायची आहे. ही जी 1/2 वेलची आहे तिला मी थोडस ब्रेक करून घेतलंय आणि ती मी आता हा जो गाजरचा किस आहे त्यासोबत अशी परतून घेते. लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला हा जो गाजराचा किस आहे तो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. गाजराचा किस परतताना मी सुरुवातीला तूप ऍड केलेलं नाहीये त्यामुळे काय होतं गाजराचा जो कलर आहे तो चांगला टिकून राहतो. त्यामुळे तूप जे आहे ते आपल्याला नंतर ऍड करायचं आहे. गाजराचा किस मी 2 मिनिटं परतून घेतलाय. आता आपल्याला यामध्ये जे आपण तूप घेतलं होतं 2 चमचे त्यामधील आपल्याला थोडं एवढं 1 चमचा तूप यामध्ये ऍड करायचं आहे. आता तूप ऍड केल्यावर हे आपल्याला पुन्हा असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. 2 चमचे तुपापैकी 1 ते 1.5 चमचे तूप मी आता या गाजरच्या किसामध्ये हा परतताना वापरलेला आहे आणि हे उरलेलं 1/2 चमचा तूप मला शेवटी वापरायचं आहे. गाजर तुम्ही शक्यतो असं बारीक किसणीवर किसून घ्या. त्यामुळे काय होतं हे झटपट शिजत. आता हा गाजराचा किस मी व्यवस्थित टोटल 5 ते 6 मिनिटं परतून घेतलाय. आता यामध्ये आपल्याला जे दूध घेतलंय ते ऍड करायचं आहे. ज्या कपने मी गाजरचा किस मोजून घेतला होता त्याच कपने मी हे 1 कप दूध घेते. दूध ऍड केल्यावर ते मी व्यवस्थित मिक्स करून घेतलंय. आता आपल्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचंय आणि मिडियम फ्लेमवर आपल्याला याची आता 1 शिट्टी द्यायची आहे. याची आता 1 शिट्टी झालेली आहे. मी गॅस बंद करते. आता कुकर आपल्याला 5-7 मिनिटं थंड होऊ द्यायचं आहे. आता 5-6 मिनिटं झालेली आहेत. कुकर थोडासा थंड झालाय. आता मी याला खोलून बघते. गाजर व्यवस्थित शिजलेला आहे. आता गॅसची फ्लेम आपल्याला पुन्हा ऑन करायची आहे. गॅसची फ्लेम मी पुन्हा ऑन केली आहे आणि ती मिडियम ठेवलेली आहे. आता आपल्याला यात ही जी साखर घेतली आहे ती ऍड करायची आहे आणि ही व्यवस्थित अशी मिक्स करून घेते. साखर ऍड केल्यावर या मिश्रणाला थोडं पाणी सुटतं. 2 ते 3 मिनिटं मिडियम फ्लेमवर आपल्याला हे पाणी आटून घ्यायचं आहे. साखर मिक्स केल्यावर 2 ते 3 मिनिटं आता झालेली आहे.
यामध्ये मी आता हे काजूचे तुकडे ऍड करते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार काजू बदाम आणि तुमच्या आवडीचे कोणतेही ड्रायफ्रुट्स यामध्ये वापरू शकता. काजू ऍड केल्यावर जस्ट थोडस याला मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा 2 मिनिटं याला असं शिजू द्यायचंय. 2 कप गाजर किस साठी मी 1 कप दूध वापरलं होतं, तरीही गाजर हलवेला हा पूर्ण नॅचरल कलर जशाचा तसा आहे. मी सांगितलेल्या सर्व स्टेप मस्त फॉलो करा आणि असा यम्मी गाजर हलवा तुम्ही नक्की ट्राय करा. काजूचे तुकडे टाकल्यावर 2 मिनिटं याला मी परतून घेतल्यावर आता मी यामध्ये जी मी 1 टेबलस्पून मिल्क पावडर घेतली होती ती ऍड करते. तुम्ही मिल्क पावडर ऐवजी या स्टेजला यामध्ये पाव वाटी खवाही ऍड करू शकता. खवा सगळीकडे अवेलेबल असतो असं नाही, मिल्क पावडर आपल्याला इझी मिळून जाते, त्यामुळे मी यामध्ये मिल्क पावडर ऍड करते. आणि मिल्क पावडरमुळे सुद्धा गाजर हलव्याला खूप छान खव्यासारखं टेक्स्चर येतं, टेस्टही येते. मिल्क पावडर ऍड करून याला असं परतून घेते. यामध्ये आता मी जी वेलची पावडर घेतली होती तीही ऍड करते. वेलची पावडर मी व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे. आता शेवटी मी हे जे 1 चमचा तूप शिल्लक ठेवलं होतं तेही यामध्ये ऍड करते. तूप ऍड केल्यावर हा जो गाजर हलवा आहे त्याला मी पुन्हा असे व्यवस्थित मिक्स करून घेते. शेवटी यामध्ये तूप ऍड केल्यामुळे गाजर हलव्याला एकदम छान मस्त टेक्स्चर येतं, शाईन येते. तुम्ही पाहू शकता किती छान सुंदर यम्मी असा गाजर हलवा रेडी झालाय. आता या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे. आता मस्त टेस्टी असा गाजर हलवा खाण्यासाठी रेडी आहे. अशा पद्धतीने तुम्ही यम्मी आणि टेस्टी असा गाजर हलवा नक्की बनवा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी लगेचच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जे पूर्णपणे फ्री आहे. Thank you.